कोयना धरणातून शनिवारी विसर्ग वाढवणार धरणाचे दरवाजे साडेचार फुटांनी उचलणार नदीपात्रात होणार बत्तीस हजार कृष्णा कोयनेच्या पाणीपातळीत होणार वाढ नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणात सध्या सत्त्याण्णव पॉईंट अठरा टी एमशी पाणीसाठा झाला आहे याबरोबरच धरणात एकवीस हजार पाचशे शहात्तर क्युसेक पाण्याची प्रतिसेकंद आवक होत असून सध्या धरणातून तीन फुटांनी दरवाजे उचलून एकवीस हजार पाचशे शहात्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे दरम्यान कोयना धरणाच्या पानलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने शनिवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कोयना धरणाचे वक्र दरवाजे चार फूट सहा इंचांनी उचलून एकोणतीस हजार नऊशे क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे तसेच पायता विद्युत दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण बत्तीस हजार क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे यामुळे कृष्णा कोयनेच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नदीपात्राजवळील गावांना कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एसपीओरिजनेटिव्हसाठी सुनील परीट कराड